Kalau namaskar mitranno, kala wanita wijaya mahavidyalaya badnapur, jadi karena ya kita ini apaan BA second year jawab kamu ini apaan ekatri tanggal. Mitra, BA second year itu, Delhi Sultanat hak paper apaan, gila, wajib orang pasukan Jun pasukan kita. An kai rencana apa, unurawati jaga cengkapan orang hari itu, maje kai, larki widyardi. आणि जे माझे लाडके विद्यार्थी घरी बसून ऐकतायत त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो तुम्ही सर्व आणि ते सुद्धा ऑनलाइन पाहणारे घरचे त्यांचेही स्वागत करतो तुमचं स्वागत आहे आपण आज दिल्ली सल्तनत या इतिहासाचा आढावा घेत आहोत यापूर्वी आपण असं बघितलं होतं की मध्ययुगाचा प्रारंभ कशा पद्धतीने झाला मध्ययुगाचा प्रारंभ सर्वसामान्यपणे आपण म्हणतो की हर्षवर्धनाचा मृत्यू 648 ला होतो आणि हर्षवर्धनानंतर या देशामध्ये संक्रमणाचा काळखंड सुरू होतो विविध जाती जमातींचा उदय होतो या ठिकाणी निरनिराळ्या संप्रदायाचा उदय होतो या ठिकाणी सरंजामदार वतनदार या लोकांचं वर्चस्व वाढतं म्हणून याला सामंतशाहीचा युग असं म्हटलेलं आहे आणि जाती निर्माण झाल्यामुळे याला संक्रमणाचा युग असं म्हटलेलं आहे म्हणजे अशा विविध सामंतशाहीचा युग संक्रमणाचा युग किंवा याला पूर्व मध्ययुग असं या ठिकाणी बोललं जातं म्हणून या सगळ्या परिकल्पनेच्या आधारावर मध्ययुगाचा प्रारंभ हा पहिल्यांदा 648 पासून तर पुढच्या कालखंडाला आपण मध्ययुग असं म्हणतो मध्ययुगाचे दोन विभाग पडतात मध्ययुगाचे दोन विभाग पडतात एक आहे पूर्व मध्ययुग म्हणजे 650 पासून ते 1200 पर्यंत 650 म्हणजे मी तुम्हाला काय बोललो मग असे हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर 648 ला त्याचा मृत्यू होतो त्याच्या दोन वर्षानंतर म्हणजे 650 पासून ते किती 1200 पर्यंत 1200 पर्यंत हा जो कालखंड आहे या कालखंडाला आपण काय म्हणायचं पूर्व मध्ययुग या पूर्व मध्ययुगामध्ये अनेक वैशिष्ट्ये जाती आहेत आपण तिच्या वैशिष्ट्यामध्ये बघितलं की जास्तीत जास्त जाती आता निर्माण झाली जातीचं निरनिराळ्यामध्ये रूपांतरित झालं वंशवादाला सुरुवात झाली त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं जमीनदार वर्गाचा उदय झाला वतनदारी वाढली ग्रामीण देवतेचं वेगळं प्राबल्य वाढलं अशा विविध कल्पनांचा विचार करत करत त्या दिवशी परवाच्या दिवशी मध्ययुगाची वैशिष्ट्य आणि प्रारंभ याचा इतिहास आणि मग झालं 650 नंतर ते 712 पर्यंत 710 पर्यंत हा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये पूर्ण संक्रमण चालू आहे आणि या काळामध्ये आमच्या अरब राष्ट्रामध्ये इस्लामी धर्माचं स्थापना होऊन आता त्या इस्लामी सत्तेच्या खलिफांची सत्ता आणि त्यांचं राज्य अशा पद्धतीनं अरब राष्ट्रामध्ये विकसित झाल्यानंतर आता याला बाजूला असलेलं हे अरब राष्ट्र या अरब राष्ट्रांचा डायरेक्ट संबंध होते श्रीलंकेशी आता इथं लक्षात घ्या श्रीलंका आपण आपली या ठिकाणी विचार करूया मग श्रीलंकेशी यांचं व्यापार चालत होता आणि हा व्यापार जहाजाच्या माध्यमानं मग इथून निघाला तो इथून मुक्काम करायचा इथून ते पुढे जायचे अशा पद्धतीनं मग हे सिंध प्रांत आता नकाशामध्ये करेक्ट येणार नाही पण तुम्ही समजून घ्या मग या सिंध प्रांताने सगळी जहाज मुक्कामाला घ्यायची आणि तिथून पुढे ती याला अरब राष्ट्राकडे जायची डायरेक्ट हा व्यापार आता अशा पद्धतीनं तुटत तुटत जायचा आणि मग हा व्यापार सिंध प्रांताशी अवतीभोवती हा चालायचा आणि मग या ठिकाणी आपला जो विषय आहे आपला जो मुद्दा आहे की अरबांचे सिंधवर पहिल्यांदा आक्रमण झालं अरब राष्ट्राचं भारतावर पहिल्यांदा आक्रमण झालं हा विषय आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे मी मगाशी म्हणून बघितलं की मध्ययुगाचे दोन कालखंड एक पूर्व मध्ययुग आणि दुसरं मध्ययुग पूर्व मध्ययुगाचा आपण विचार करतोय त्याच्यामध्ये काय केलं की 650 ते 700 पर्यंत हे जे आजमधला कालखंड 50 वर्षाचा याच्यामध्ये सर्व संक्रमण जातीयता वगैरे वगैरे निर्माण झालेली आहे अशा वेळेस गुजर प्रतिहार या सगळ्या लोकांचं वर्चस्व वाढलेलं आहे आणि अशा काळामध्ये अरब राष्ट्रामध्ये अरब अरबी लोक आता आपला व्यापार धर्माचा प्रचार करणे आणि व्यापार वाढवणे या दृष्टिकोनातून अरबातून ते आता आमच्या श्रीलंका जावा सुमात्रा या प्रदेशात जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये मसाल्याचे पदार्थ दाग दागिने आणि श्रीलंकेत मिळणारं जळजवाहीर ते विकत घेण्यासाठी अरब राष्ट्राचे लोक आता हे अरबी लोक इकडं प्रवास करायला लागले म्हणजे अरब राष्ट्रातून श्रीलंकेपर्यंत हा व्यापार चालू लागला मग एवढा मोठा लांब पल्ल्याचा प्रवास करत असताना मध्ये ते एक त्यांना राहण्याचं ठिकाण आणि गॅप घेण्याची पद्धत जी होती विश्राम घ्यायची ती होती सिद्ध प्रांत
आणि सिंध प्रांतामध्ये हे लोक श्रीलंक अरबातून निघाले का सिंधला यायचे, सिंध आरंभला मग पुन्हा ते कालिकत मार्ग असं इथं श्रीलंकेला जायचे. असा वर्षानुवर्ष हा व्यापार चालायचा. या व्यापाराचं वैशिष्ट्य काय होतं की जावा, सुमात्रा, श्रीलंका या पट्ट्यामध्ये सापडणारे जडजवाहीर सोनं, चांदी, अडकत, नंतर मोती, ज्याला आपण मोत्यांची माळ करणे. आता इस्लामिक पद्धत म्हणणं कसं असतं की त्या मोतींची माळा तयार करणे आणि नामस्मरण करणे यासाठी ती माळ असते ना, त्याला काय म्हणतात मॅडम, हा ते तिंबा माळ, बरोबर. तर ती माळ करण्याची, माळ जपण्याची जी पद्धत किंवा गळ्यात मोठमोठे दागिने घालणे माळांची, ही पद्धत अरब राष्ट्रामध्ये असल्यामुळं जावा, सुमात्रा या बेटातून मोठ्या प्रमाणावर त्यांना ते मोती आणि ते जडजवाहीर मिळायची. आणि म्हणून अरब लोक आणि पुन्हा जावा, सुमात्रा या पट्ट्यात तर त्यांना मसाल्याची पदार्थ भेटायची, म्हणून अरब लोक मोठ्या प्रमाणात व्यापार करायचे. मग व्यापार करत असताना काय व्हायचं की हा व्यापार हा चालायचा. घडलं काय घटना की आपल्याकडे अरबांचं आक्रमण अचानक का झालं, त्याची कारण आपण पाहत असताना पहिली गोष्ट आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे की अरब लोकांचा व्यापार चालू होता आणि हा श्रीलंकेचा जो राजा होता तो मोठ्या प्रमाणामध्ये खलिफाला आपल्या भेट वस्तू पाठवायचा, सामान पाठवायचा. पुन्हा यांचे व्यापारी लोक इथून दर मुकाम दरकोस असा करत हा समुद्र किनाऱ्यावर तो व्यापार करायचे, प्रवास करायचे. प्रवास करत असताना सिंध प्रांतावर ते मुक्काम करायचे. पण यावेळेस माल घेऊन आलेल्या लोकांना, समजा श्रीलंकेतून माल घेऊन आले लोक जेव्हा इथं आराम करायचे, तेव्हा इथले जे स्थानिक टोळ्या होत्या, लुटारू टोळ्या, पुन्हा रिपीट करतो, लुटारू टोळ्या ज्या होत्या यांचा माल त्या चोरून घ्यायच्या, लुटून घ्यायच्या. आता लुटून घेतल्यामुळे काय व्हायचं, हे बिचारे श्रीलंकेतून माल आणतात, सोनं, चांदी, जडजवाहीर, मोती, जे काय असेल ते सगळं साहित्य घेऊन, किंवा असं म्हणूया आपण ते मसाल्याचे पदार्थ वगैरे घेऊन, हे सगळं जेव्हा अरब राष्ट्राकडे निघाले तेव्हा वाटामध्ये यांना सिंध प्रांतावर मुक्काम करावा लागायचा आणि सिंधवरून ते पुन्हा अरबाकडे जायचे. परंतु इथं आल्यानंतर तिथले जे स्थानिक लोक होते, जे लुटारू जमातीची टोळ्या होत्या, त्या टोळ्या अरबाचा एखादा झाड लागला की त्याच्यावर हल्ला करायचा आणि त्याचं माल लुटून घ्यायचं, असं हे चालायचं. पण हा जो सिंध प्रांत जो होता, हा सिंध प्रांत इथं आमच्या या हिंदू राजाकडे अस्तित्वात होतं. पण अरब राष्ट्राचा अधिकारी काय म्हणायचा, अरबचा जो खलिफा आहे त्या खलिफानं या प्रांतावर देखरेख करण्यासाठी, या प्रांतावर देखरेख करण्यासाठी हिजाज का हजाज, हजाज याला नियुक्त केलं होतं. हा हजाज या ठिकाणचा प्रशासकीय अधिकारी होता. कोणाचा, अरबा राष्ट्राचा. अरबाच्या सुलतानानं, अरबाच्या खलिफानं हजाजला या ठिकाणी नियुक्त केलं होतं की बाबा रे, हे जे श्रीलंकातून आपले व्यापारी येतात सिंध प्रांतात, तिथं त्यांना लुटून जातं आणि म्हणून तिथं कंट्रोल करण्यासाठी तू या प्रदेशातून यांच्यावर देखरेख ठेव, म्हणून हजाजची नियुक्ती या खलिफाने केली होती. आणि तरी हा व्यापार चालत होता. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये अरब लोकांचा व्यापार श्रीलंकाशी चालतो म्हणून या समुद्र किनाऱ्याला अरबी समुद्र असं नाव पडलं असं इतिहासात नमूद आहे. आणि म्हणून आपण असं विचार करूया की हजाज हा या ठिकाणचा प्रशासकीय अधिकारी कोणाचा होता, अरबांचा होता. आणि आम्ही मात्र आमचे अरब लोक या ठिकाणी प्रांत राहत. आणि मग आता तो आमचा जो राजा आहे, आपला जो सिंध प्रांत आहे, या सिंध प्रांताचा आमचा भारतीय हिंदू राजा जो असेल तर तो होता दाहिर. लक्षात घ्या, मी तुम्हाला पुन्हा रिपीट करतोय, दाहिर हा राजा इथं होता. म्हणजे पहा, इथं राज्यकर्ता जो आहे, प्रत्यक्ष सिंध प्रांताचा जो आमचा राजा आहे तो हिंदू राजा, तो दाहिर राजा आहे. त्याचं हे सगळं वर्चस्व आहे. इथं तो राज्य करतो सिंध प्रांतामध्ये, मुलतान, तो जो प्रदेश पंजाबचा प्रांत आणि सिंध प्रांत, या प्रांताचा राजा कोण आहे, दाहिर आहे. आणि इथं दाहिरच जे सिंध किनारा आहे त्या सिंधवर अरबांचे व्यापारी येऊन थांबतात, इथून ते पुढे अरब देशात जातात. पण यांचं इथले जे स्थानिक लोक आहे ते यांना लुटून घेतात, म्हणून सारखी तक्रार दाहिरकडे जायची की बाबा रे, तुमचे लोक लुटून घेतात त्या जमातीवर तू कंट्रोल कर. पण दाहिर त्याच्याकडे कारण वाढवायचं. म्हणून अरब राष्ट्राचा खुला खलिफानं, सुलतानने काय केलं, तिथं हजाज नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली की इथं जे लुटारू होत आहे, हे जे लुटले जात आहेत याच्यावर तू कंट्रोल कर. आणि म्हणून एक अशी घटना घडते की मोठ्या एक
मोठा व्यापारी जो सुलतानाच्या जवळचा बर्जितला असलेला मोठा एक व्यापारी अरब राष्ट्रातला तो श्रीलंकेला इथल्या श्रीलंकेच्या राजाला भेटायला येतो आणि भेटल्यानंतर काय होतं की ते सगळं संपत्ती वगैरे दागदागिने मुली वगैरे ते सगळं साहित्य कुटुंब कफेला घेऊन निघाल वाटत त्याचं निधन झालं निधन झाल्यानंतर हा जहाज आता वापस करायचा म्हणून काय केलं इथल्या राजाने श्रीलंकेच्या राजाने काय केलं की तो एवढा मोठा श्रीमंत राजा होता की तो आपला व्यापारी होता की त्याचा डायरेक्ट सुलतानाशी संबंध होतं म्हणून त्याचं पुढे अडचण येऊ नये आपल्या या व्यापाऱ्याच्या संबंधामध्ये अडचण येऊ नये म्हणून श्रीलंकेच्या राजानं काय केलं की त्या राजा त्या व्यापाराच्या कुटुंबाला त्याच्या सोबती काही पैसा अडका दान संपत्ती जे काही सोनं चांदी जे काही दागिने आचरणा वगैरे येते ते सगळं टाकून हा जहाज पाठवला जहाज पाठवल्यानंतर तो सिंध प्रांतातून थांबला आल्यानंतर तिथले जे लुटारू जमात होती त्या लुटारू जमातून लुटून घेतले आणि ते पळून गेले म्हणून हज्जाज राजा कारण का हज्जाज या लुटारू या जहाजाच पूर्ण लूट करण्यात आल्यामुळं इथले लोक खाली प्रवासी होऊन वापस पोहोचले पोहोचल्यानंतर त्यांनी सुलतानाला सगळे हकीकत सांगितले सुलतान म्हणजे खलिफा चिडला कारण त्याच्या नात्यातला असलेला हा व्यापारी मेलेला आहे आणि त्याचं जहाज लुटून घेण्यात आलेलं आहे सिंध प्रांतात ही हकीकत त्या जहाजावाल्याने जेव्हा सुलतानला सांगितली तो सुलतान तो खलिफा चिडला हज्जाजवर की तुला मी तुझं प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त केलं आणि तुझ्या कसं लक्षात नाही आलं म्हणून तू ताबडतोब याचं कंट्रोल कर नसता मी तुझी तुला काय केलं मी पदावर कोण दाखवेल ही घटना घडल्यानंतर हज्जाज चिडला आणि हज्जाजनं दाहिरला सांगितलं की हे जे झालेलं नुकसान आहे याची भरपाई तू करून दे नाही तर माझा सुलतान माझ्यावर चिडलेला आहे कळालं तुम्हाला लक्षात आलं कळतं पडत तुला तुझ्या लक्षात आलं परत रिपीट करण्याची गरज आहे का पुन्हा रिपीट करू काय अरब राष्ट्रामध्ये अरबी लोक बघ तुझ्या लक्षात येत आता अरबी लोक पुन्हा रिपीट करत नाही बघ बैठ अरब लोक अरब लोकांचा व्यापार हा श्रीलंकेशी चालतो पण एवढा मोठा अंतर चालणं अवघड असल्यामुळं ते जहाज सिंधला थांबतात सिंधूर पुन्हा श्रीलंकेत जातात श्रीलंकेतून घेतलेला माल वापस सिंधला थांबतात सिंधूर पुन्हा अरब राष्ट्रात म्हणजे अरब देशाचा सुलतान आणि श्रीलंकेचा राजा या दोघांमध्ये व्यापारी संबंध होते व्यापारी संबंध असताना सिंधवर ते थांबायचे आणि सिंधवर थांबत असताना या सिंध प्रांताचा आमचा हिंदू राजा कोण दाहिर दाहिरचे राज्य होतं या दाहिरचं राज्य होतं मग या सिंध प्रांतावर जेव्हा हे जहाज थांबायचे तेव्हा इथले स्थानिक लोक दाहिर नाही हा दाहिरचे लोक नाही याच्यात आपण आपण रिपीट करतो दाहिरनं सांगितलं नाही किंवा दाहिरचे लोक नाही ते हे कोण आहे इथले लुटारू जमात आहे ते लुटारू जमात या सिंध प्रांतात येणाऱ्या अरबांचे जहाज लुटून घ्यायचे आणि ह्याचं त्याच्यामध्ये कंट्रोल नसायचं ते पळून जायचे बिंदास्त म्हणून अरबाचा तो सुलतान किंवा अरबाचा खलिफा यानं हज्जाज नावाचा प्रशासकीय अधिकारी इथून नियुक्त केला की काय चाललंय कंट्रोल कर पण झालं काय की हे सगळं चालू असताना हा सारखा याला सांगायचा म्हणून समोपचाराची करून हे व्यापार चालायचा पण झालं काय की अरबातला जो खलिफा आहे त्याचं नातेसंबंध असलेला मोठा व्यापारी अरब व्यापारी तो जेव्हा श्रीलंकेच्या राजाकडे येतो राजाकडे काही दिवस वास्तव्य केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणामध्ये इथं संपत्ती गोळा करतो व्यापार करतो आणि माल घेऊन तो वापर निघण्यापूर्वी त्याचं निधन होतं निधन झाल्यानंतर त्याचं कुटुंब कलिमा कबिला आणि ते सगळं संसार ते सगळं साहित्य आणि त्याचे व्यापारी घेतलेलं पीक माल जे का माल असेल ते माल सहित सही सलामत इथला राजा अरब राष्ट्राकडे पाठवून देतो कारण का कारण तो सुलतानाचा राज्य वेग आहे जवळचा आहे म्हणून कुठे वाट नको म्हणून हा श्रीलंकेचा राजा त्या जहाजाला सगळं साहित्य भरून त्याला पाठवून देतो हे जहाज फिरत फिरत येतं सिंध प्रांताला आणि तिथे थांबतो थांबल्यानंतर इथं मुक्काम करत असताना इथले जे पुन्हा लुटारू जमातीचे लोक होते ते लुटारू इथं येतात आणि याचं जहाज ते लुटून घेतात लुटून घेतल्यानंतर हा जहाज खाली होतो आणि जहाजावरचे जे नौकर असतात नावडी ते आपलं जहाज हलक्या खाली घेतलेलं जहाज वापस घेऊन जातात कुठं अरब राष्ट्राला आणि सुलतानला जाऊन सांगतात की तुमचे नातेवाईक असलेलं जे जहाज आम्ही आणत होतो त्या जहाजाचं तिथल्या लोकांनी लुटून घेतलं त्याचं कोणी काही कंट्रोल करू शकलं नाही आणि आम्ही खाली हातानं वापस आलो
ही गोष्ट सुलतान खलीफाला चिड राग येते आणि सुलतान खलीफाला याला आदेश देतो हज्जातला की मी तुला इथं प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त केलेलं आहे, तरी माझ्या मित्राच्या जहाजाचं अशा पद्धतीने लूट होते हे योग्य नाही, याच्यावर तू कडक कारवाई नसता तुझं मी पद काढून घे. तेव्हा हज्जात चिडला आणि हज्जातनं काय केलं, दाहिरला निरोप दिला की ही जे नुकसान भरपाई आहे ती मला ताबडतोब. आता कळलं का? हा हज्जात चिडला हा कोण? हज्जात प्रशासकीय अधिकारी. कोणाचा? अरब राष्ट्राचा. आणि अरब राष्ट्राच्या सुलतानाचा प्रशासकीय अधिकारी. या प्रशासकीय अधिकाऱ्याने दाहिर राजाला आमच्या हिंदू राजाला आज विनंती केली किंवा तळ केला की ताबडतोब मला काय करतो इथलं हे जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई दे. आता दाहिरला होता त्याला काय घेणार का? ती लुटारू जमात काय त्यानं नियुक्त केलेली नव्हती काय? त्यानं म्हटलं ना तो लुट त्यानं लुटा मारबांना तो आपला सिंधूला राजा होता त्याला काय घेण्या गोष्टीचं? तो याच्यात त्याला कानाडा केला. म्हणून इथं काय झालं की हज्जाजनं रागाच्या भरात पहिल्यांदा उबेदुल्ला, आता उबेदुल्ला मी तुम्हाला पहिलं पैकी नाव सांगतो, उबेदुल्ला उबेदुल्ला पहिलं त्यानं काय केलं की आपल्या अत्याधिक असणाऱ्या उबेदुल्ला नावाच्या एका सेनापतीला सैन्य घेऊन पाठवलं दाहिरला कंट्रोल करण्यासाठी. तो आमचा ऐकत नाहीस ना, जा आणि त्या दाहिरवर आक्रमण करा. तेव्हा हज्जात प्रशासकीय अधिकाऱ्याच्या आदेशामुळे उबेदुल्ला सैन्य घेऊन आला दाहिरवर आणि दाहिर आला तर सिंध प्रांतावर हल्ला केला आणि दाहिरला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण दाहिर हा राजा होता, त्याच्याकडे बलाढ्य शक्तिशाली सैन्य होते, त्याने याचा दारुण पराभव केला आणि यातून मरून गेला. हा मरून गेल्यानंतर ही बातमी पुन्हा हज्जातला कळते की तू जो उबेदुल्लाला पाठवलं होतं सैन्य घेऊन तर उबेदुल्ला लढता लढता दाहिरशी मरून गेला. मग पुन्हा याला लागला याला दुसरा माणूस पाठवला, तो होता बुदैला. त्याला आपण काय म्हणतात? बुदैला बुदैला बुंदेला दुसरा बुंदेला म्हणतो आपल्या भारतीय भाषेमध्ये. पण बुंदेलेला का? बुंदेलेला म्हटलं की तर हजार दोन हजार सैन्य तुझ्याकडचे आणि माझ्याकडचे 4,000 सैन्य घेऊन 5-6,000 सैन्य घेऊन तू काय कर डायरेक्ट दाहिरला आक्रमण कर आणि दाहिरला वठणीवर आण, कारण तो ऐकतच नाही. कारण आपला पहिला माणूस गेला उबेदुल्ला तर तिथून मरून गेला, त्यांना त्याचा पराभव करून म्हणून टाकलं. मग आता पुन्हा सैन्यदिशी बुंदेलेला त्यानं पाठवला हज्जाज दाहिरवर आक्रमण करून. आणि मग बुंदेला आणि दाहिर यांच्यात युद्ध होतं सिंध प्रांतात, पण इथेही बुंदेला मरून जातो. आता दोन माणसं दोन सेनापती हज्जाजचे मिळे लक्षात तर पडत ना, तुला कळतंय का? तुला तुला कळतंय ना? हज्जाजचे दोन माणसं मिळे, या दाहिर एवढा पराक्रम राजा आहे की या यांना हज्जाजनं पाठवलेल्या दोन सेनापती लष्करासहित दोघांनाही त्यांना लढाई करून मारून टाकलं. ही बातमी जेव्हा याला कळते तेव्हा हा खूप प्रचंड चिडतो आणि या आधी काय आपल्या सुलतानाला विनंती करतो, आपल्या सुलतानाला म्हणजे खलीफाला विनंती करतो की मला एक भला मोठं लष्कर द्या आणि मी याची गीत जिरवतो आणि संपवतो. आणि म्हणून याचा पुतणे असलेला मोहम्मद कासिम याचा पुतणे आणि जावय कासिम. मग तिसरा आक्रमक म्हणतो मग आता मोहम्मद कासिम. पाच लक्षात येतो त्या लक्षात किती महेश की हज्जाजनं दोन माणसं पाठवले सैन्य घेऊन, हे दोन्ही लष्कर प्रमुख असणारे सेनापती दाहिरशी लढता लढता मेले. ही बातमी कळल्यानंतर हज्जाज परेशान झाला. आता याचं याला वटणीवर आणल्याचा पर्याय नाही म्हणून हज्जाजनं काय केलं, खलीफाकडे विनंती केली मला अजून लष्कर द्या, लष्कराच्या जोरावर या दाहिरचं पानिपत करतो, त्या दाहिरला संपवतो. आणि म्हणून सुलतानाकडून मिळालेली प्रचंड सैन्य पुरवठा घेऊन कासिम आलो. कासिम कोण आहे? हज्जाजचा पुतण्या आहे, चक्का पुतण्या या आणि तो जवळ सुद्धा आहे. मग या मोहम्मद कासिमला त्यानं आपले सगळे सैन्य दिले आणि मोहम्मद कासिमला म्हणलं तू जा आता सिद्ध प्रांतावर आणि त्या दाहिरचं नायनाट कर. आणि म्हणून पहिल्यांदा हिंदुस्थानामध्ये मोहम्मद बिन कासिम सारखा बलाढ्य सेनापती जो हज्जाजचा पुतण्या आहे आणि सुलतानाकडून मिळालेल्या प्रचंड लष्कराच्या ताकदीवर तो भारतात आला, ते झालं 1712. म्हणजे लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटलं की इथं मी तुम्हाला पहिलं वाक्य म्हटलं होतं की आमचा जो हर्षवर्धन आहे, हर्षवर्धन कधी मेला? 648 ला. म्हणजे 650 पासून ते जो आता कासिम कधी आला इथं आपल्याकडं, कासिम आला 712, म्हणजे
सहाशे पन्नास ते सातशे हे बाराशे रुपये वरचा होतो. म्हणजे या पन्नास वर्षाच्या पन्नास बावन्न ते पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी सगळं स्थिरता होती आणि दाहिर राजा राज्य करीत होता. आणि म्हणून या ठिकाणी आता कासिम आपल्या तयारीने तिथे उतरला. पण मोहम्मद बिन कासिमनं पहिलं या ठिकाणी सातशे अकरा मध्ये आक्रमण केलं सिंध प्रांतावर दाहिर. पहिल्यांदा त्यानं आता हा का कसा आला हा विचार करण्यापेक्षा तो आला हज्जाजच्या आदेशावरून. हज्जाजला आदेश दिलं मोहम्मद आपल्या सुलतानानं खलिफानं. खलिफाच्या ताकदीवर हज्जाजचा पुतण्या कासिम मोहम्मद कासिम आमच्या भारतात सातशे अकरा बारा मध्ये भारतात उतरला आणि सिंध प्रांतावर त्यानं आजूबाजूचा प्रदेश जिंकत जिंकत दाहिरला काहीच पकडलं. त्याचा पोरगा जयसिंगने सुद्धा ब्राह्मणाबादवरून आक्रमण केलं, तिथे त्याला हरवलं. त्यानंतर तो पुढे सरकला. पुढे सरकल्यानंतर तो नेहा सेहानला गेला. सेहान संपवलं, नूर संपवलं. बोलता बोलता आता त्याला समोरचा पट्टा घ्यायचा होता, तो म्हणजे आमचा मुलतान. आज पाकिस्तान मध्ये तो मुलतान त्याला घ्यायचा होता. आणि मुलतानवर त्याला हल्ला करायचा असेल तर कशा पद्धतीने सिंध प्रांतावर भलं मोठं असं सुंदर शहर म्हणजे मुलतान होतं. आणि मुलतानला घेण्यासाठी कामरान आणि कामरान म्हणून तो मुलतानला जातो. मुलतानला गेल्यानंतर तिथं आता प्रश्न असा असतो की हा देश कसा, हा प्रदेश कसा जिंकायचा, हा किल्ला कसा साजरा करायचा. म्हणून तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला तो पैशाची हमी देतो आणि तो किल्ला त्याला सर करतो. आणि अशा पद्धतीनं दाहिर म्हणतो ह्या कासिमनं सिंध प्रांतातलं पहिल्यांदा सिंध प्रांतातले छोटे छोटे प्रदेश सहवाल असेल, नीरल असेल किंवा त्याच्यानंतर त्यांना खरोसा असेल, आरोह असेल, त्याची राजधानी असलेली हे जिंकत जिंकत तो मुलतानपर्यंत गेला. आणि मुलतान सुद्धा त्याने जिंकून टाकलं. आणि अशा वेळेस एक एक प्रांत जिंकून मग त्याचा जयदेव नावाचा पोरगा त्याने जयसिंहानं सुद्धा विरोध केला. त्याला त्याने ठार केलं. अशा वेळेस पुन्हा त्याचा चुलत बंधू कोणाचा दाहिरचा चुलत बंधू बाजरानं सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तो बाजरा हा ब्रह्मणाबादला गेला. ब्राह्मणाबादवरून त्याला पकडलं गेलं, कैद केलं. आणि अशा पद्धतीनं सिंध प्रांतावर कासिमनं आपलं वर्चस्व स्थापन केलं. नंतर जेव्हा ते आरोह नावाच्या ठिकाणी पोहोचला, आरोह ही दाहिरची राजधानी होती. राजधानीत प्रवेश केल्यानंतर त्यानं सगळं लष्करी तोफा लष्करी गड ताब्यात घेतलं. आणि मग प्रशासनात आतमध्ये गेल्यानंतर शाही कुटुंबाशी त्यांनी नातं जोडलं. आणि मग शाही कुटुंबात दाहिरची जी पत्नी होती आणि दोन मुली होत्या, त्या दोन मुलींचं नाव सुद्धा आमच्याकडे इतिहासामध्ये येतं. एक आहे मला असं वाटतं त्या मुलीचं नाव तुम्हाला सांगतो लगेच आला आठवलं का, एक आहे परिमल आणि दुसरी श्यामाशंकर त्या नाव आहे. या दोन मुलींची घटना आहे. त्या दोन मुलींना तो कैद करतो आणि जेवढी संपत्ती मिळाली तेवढी संपत्ती पडतो आणि तो आपल्या बादशाकडं म्हणजे हज्जाज मार्फत तो आपल्या अफगाणिस्तानच्या अरब राष्ट्राच्या सुलतानकडे पाठवतो. हा त्याचा विजय आहे. कोणाचा? मोहम्मद बिन कासिमचा, सातशे बाराचा. म्हणजे सहाशे अठ्ठेचाळीस नंतर सातशे बाराला पहिल्यांदा भारतावर इस्लामी सत्तेचं आक्रमण म्हणतो आपण. तर ते आक्रमण नाही आहे, हे या ठिकाणी घडलेल्या घटनांचं. म्हणून इतिहासामध्ये बऱ्याच लोकांनी वाद करून ठेवले की इस्लामचं आक्रमण आमच्याकडे खरं अर्थ सातशे बारा झालं. सातशे बाराला आक्रमण झालेलं नाही. आक्रमण का झालं याची कारणं वेगळी आहे. म्हणून अरबांचं आक्रमण झालं म्हणून भारतात फार मोठा बदल झाला असं काहीच नाही आहे. अनेक लेखून असतील, ग्रंथित असतील किंवा आमच्याकडे रायबहादूर शास्त्री असतील, अनेक लोकांनी याच्यावर भाष्य केलेलं आहे की हा आणि आम्ही इव्हन इतकंच नाही जातो. कारण टॉर्ट राजस्थानचा इतिहास त्याच्यामध्ये सुद्धा तो म्हणतोय की दाहिरला हरवलं, सिंध प्रांत घेतला, म्हणून काही हा काही आक्रमक म्हणून मोहम्मद कासिम मागे योग्य वाटत नाही मला. कारण काय की अशा पद्धतीने आक्रमण झालं ते कारण वेगळं आहे, ते सातशे बाराची घटना वेगळी. कारण या सगळ्या व्यापाराच्या भांडणीतनं हे युद्ध झालं. म्हणून आक्रमण झालं तर आक्रमणाचं कारण हे व्यापार हा त्याचं एक नैतिक कारण आहे. म्हणून अरबाने फार म्हणत, कारण अरब नंतर इथं राहिले नाही, कासिम म्हणून गेला. कारण काय, कासिमला आदेश आला. चचनामा नावाचा एक ग्रंथ आहे, तर चचनामा ग्रंथामध्ये चच या राजाच्या नेतृत्वाखाली असलेल्या वंशाचा दाहिरचा इतिहास त्यात सांगितलेला आहे. त्यात असं म्हटलेलं आहे की मोहम्मद बिन कासिम जेव्हा सातशे बाराला त्यानं सहवाग जिंकलं, नुरुल जिंकलं, नंतर तो ब्राह्मणाबाद जिंकला, ब्राह्मणाबादानंतर तो या मुलतानला आला आणि मुलतानहून तो डायरेक्ट सिंधमध्ये आरोह त्याची राजधानी इथं घुसला आणि शाही खजाना त्याला लुटला. त्या ठिकाणी तो राहिला नाही.
वास्तविक पागला तू इथं असता तर रागा झाला असता आणि राज्य करू शकला असता, पण तेवढं त्याला याच्या कटकार असताना याचे विरोध खूप होते. याच्या विरोधकांनी सुलतानाला माहिती पुरवली की तो मनमानी करतो वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं. हे सगळा उल्लेख चचनामा नावाच्या प्रवास स्मरणामध्ये ग्रंथामध्ये पाहावयास मिळतो. आणि म्हणून असं बोललं जातं, एक आख्यायिक अशी आहे की सुलतानाला ज्या जेव्हा ह्या मोहम्मद बिन कासिमनं दाहिरची पत्नी आणि त्याच्या दोन मुली शिपाबाई आणि दुसरी परिमल बाई या दोन मुली जेव्हा पाठवल्या तेव्हा दरबारात गेल्यानंतर त्याच्या शाही खान याच्यामध्ये गेल्या, तर तेव्हा त्या मुलीने सांगितलं की आम्हाला आधीच त्या कासिमनं अशा प्रकारचं वागणूक दिली, आमचं शिल लुटलेलं आहे अशा पद्धतीने बोलतो. त्या मुली परिमल त्याला बोलते, बोलल्यानंतर सुलतान चिडतो आणि ताबडतोब आदेश देतो मोहम्मद कासिमनं काय करायचं, स्वतःला मारून आणि बैलाच्या कातळात शिवून स्वतः मला पेटाडीमध्ये मला बक्षीस म्हणून पाठव, गिफ्ट म्हणून पाठव. आणि हे आज्ञा तो पालन करतो आणि स्वतः मारून देतो आणि शिवून ते एका लाकडी पेटीत आपलं मुक्तदेह या सुलतानकडे पाठवतो. अशी कथा त्या चचनामध्ये येते. पण या ठिकाणी थोडंसं असं वाटतं आपल्याला की कदाचित हे नसेल ते अजून वेगळं, कारण याच्या विरुद्ध चालणारा जे कटकारस्थान आहे त्या कटकारस्थाना हा बळी पडला असावा आणि त्या त्याचं निधन झालं. शेवटी निधन झाल्यानंतर हा मोहम्मद कासिम युद्ध संपला आणि अशा पद्धतीनं मोहम्मद कासिममध्ये लेनपूर्ण एक छान वाक्य वापरलं. हा एक प्रख्यात इतिहासकार आहे, तो काय म्हणतो की मोहम्मद कासिमचं एक चुनूक होतं, अचानक आलेलं वादळ होतं, असं वादळ तारुण्याचं होतं, तारुणपणात त्याने हल्ला केला, हमला केला, राज्य केलं, स्थापन केलं, राज्य स्थापन करू शकला नाही आणि तो लगेच वापस गेला आणि त्याचा मृत्यू झाला. म्हणजे याचा अर्थ असा की अचानक वळवाचा पाऊस कसा येतो. आपल्याकडे इतिहासकाराने खूप छान वाक्य वापरलं की मोहम्मद कासिमचं युद्ध म्हणजे कसं, आक्रमण म्हणजे कसं, की नुसते वळवाचा पाऊस आला आणि सडा टाकून पचार झाला. अशा पद्धतीनं हा मोहम्मद बिन कासिम आमच्या देशामध्ये 712 आला, त्यांना हल्ला केला, दाहिरला हरवलं आणि इथं यंत्रणा सरळ केली. पण हे यंत्रणा सरळ करताना त्याचं जो निधन झालं आणि तो वापस संप्रदेश सगळं सैन्य वापस गेलं हज्जाज केलं आणि हज्जाजनं सगळे सैन्य पुन्हा सुलतानकडे पाठवून दिलं. अशा पद्धतीने हे जे प्रकरण चालू होतं कशामध्ये, जिथं युद्ध व्हायचं, जिथं लुटारू युद्ध करायचे आणि यांचा व्यापार चालत नव्हता, त्या व्यापाराला एकदाची शांतता निर्माण झाली आणि पुन्हा जैसे थे व्यापार सुरू झाला. म्हणजे चालत असणाऱ्या व्यापाराला कुठतरी सरळ करण्यासाठी हे युद्ध झालं असं एक अर्थ आपण अनेक इतिहासकारांच्या आधारावर घेऊ शकतो. याच्यातनं उपयोग काय झाला मग आता आपण विचार करूया की मोहम्मद कासिम जिंकला का असेल बरं. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की हा दाहिर राजा चच राजाचा पोरगा आहे, त्याचं नाव चचनामा आहे, चच राजाचा दाहिर नावाचा पोरगा आहे. या दाहिरनं काय केलं की तिथं वंश परंपरागत जे राजपूत लोकांचं राज्य होतं ते जिंकून घेतलं आणि स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि स्वतः राजा झाला. स्वतः राजा झाल्यानंतर हा जाट होता आणि तिथं या जाटाचा विरोधक असणारे सगळे राजपूत एकत्र आले होते. म्हणून दाहिरला राजपूत लोक मानत नव्हतं राजाला पहिली घटना. म्हणून जेव्हा जेव्हा मोहम्मद कासिमने युद्ध केलं तेव्हा तेव्हा एकही राजपूतांनी दाहिरला पाठिंबा दिला नाही, आपल्या सैन्याचा पाठबळ दिलं नाही. दुसरी गोष्ट, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अगदी अफगाणिस्तानच्या काबूल पासून तर सिंध प्रांतामध्ये बुद्धिस्ट वातावरण होतं, सगळे बुद्धमय भिक्षू वगैरे आणि बुद्धिस्ट राज्य असल्यामुळं बुद्धिस्ट लोकांनी कोणताच याला पाठिंबा दिला नाही, ते अलिप्त आहे. तिसरी गोष्ट, सर्वसामान्य जे हिंदू होते ते सर्वसामान्य हिंदूंना असं वाटत आपण काय करायचं, त्यांचा व्यापार चालू होता, ते व्यापार लुटत होते लोक म्हणून तो आराम त्याने मांडलं, त्यात काय चूक केलं, आपला काय संबंध आहे, हे दररोजचा आपला काही संबंध नाही. म्हणून सर्वसामान्य हिंदूने याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे याचा अर्थ असं काय झाला की सर्वसामान्य जनता दाहिरच्या पाठिंबा राहिली नाही, त्यांना जे काही घेतले नाही चालत राहिले. दुसरी गोष्ट, राजपूतांचं राज्य याने जिंकल्यामुळे हे जाटांचं हा जाट होता, हा जाट असल्यामुळं राजपूतांनी याला पाठिंबा दिला नाही. तिसरी गोष्ट, या परिसरात असणारे बुद्धमय वातावरण, तर बुद्ध एकच भिक्षुकांनी बुद्ध बुद्धिस्ट लोकांनी त्याला पाठिंबा दिला नाही, त्यामुळं लोकांचं पाठिंबा नाही, आजूबाजूच्या राजसत्तेचा पाठिंबा नाही, अशा कुठल्याही प्रकारचं पाठिंबा नसलेला दाहिर हा एकटा लढला म्हणून तो पराभूत झाला असं एका ठिकाणी इतिहासकारांचं मत आहे. दुसरं एक विचार करूया की याचं प्रश्न जीवन व्यक्तिरिक्त पाहिलं तर हा जरा हेकेकडून स्वभावाचा आहे, तो आक्रमण करतो,
लोकांना मारतो, लुटालूट करतो किंवा अशा प्रकारचे अनेक त्याच्यावर आरोप टाकलेले की त्यांना आपल्या त्या गुजरातपर्यंत हल्ले केले, त्यांच्यावर हल्ले करून त्यांचे नुकसान केले किंवा त्याच्याकडे बळजबरीने टॅक्स वसूल केला असा एक उल्लेख त्यांना राजपुतांचं राज्य जिंकून त्यांना राजपुतांवर अनेक बंधनं घातले, स्त्रियांवर बंधनं घातले, पुरुषांवर बंधनं घातले आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती लुटालूट केली. म्हणजे अशा प्रकारचे अनेक त्याच्याबद्दलचे असा एक खटखलीत असलेलं अनेक घटना त्याच्या अवतीभोवती होते. दाहिक त्याच्यामुळे अजूनही बदनाम होता, प्रत्येक गोष्ट त्याला कारणीभूत ठरली. असो राजाचा पाठिंबा नव्हता, त्याचा व्यक्तीचा स्वभाव होता वगैरे वगैरे, त्याला लुटलं होतं वगैरे, हा सगळा इतिहास पाहण्यापेक्षा आपण मेन मुद्दा विषय करू जो आपल्या इतिहासाला साक्ष आहे. इतिहास काय म्हणतो ना, आपण आम्हाला साक्ष काय दिसतं की बाबा रे दाहिर नक्कीच कासिम समोर कमी पडला, कारण का कासिमकडं शस्त्रास्त्र जास्त होते, कासिमकडं शस्त्रास्त्र जास्त होते, म्हणजे 6,000 उंट होते, 6,000 हत्ती होते आणि उरलेले पायदळ नाहीच. पण एवढा मोठा प्रचंड सैन्य घेऊन एवढा मोठा शत्रू आपल्यावर आक्रमण करून येत आहे तेव्हा दाहिरचं काम काय होतं की आपल्या किल्ल्यांची, आपल्या राज्याची, आपल्या राजधानीची सुरक्षितता वाढवणे, आपल्याकडं आजूबाजूच्या देशातल्या राजांना आपल्या पाठिंबा ओढून घेणं, त्यांच्याशी करार करणे गोपनीय आणि ताकद एक संघ तयार करणे की जिकडे त्यामुळे आपल्याला एक परकीय शत्रूला हाकलून लावता येईल अशी कोणतीच योजना दाहिरनं आखली नाही. हे त्याचं बेसिक कारण आपण त्यांची माणसं हे काय हे सगळं घडलं असेल तर असा होता तसा होता हे सगळं फापट पसर आहे. पण नेम कारण काय मित्र मित्र, हेच कारण आहे की त्यानं अशा प्रकारची कोणतीच व्यूहरचना केली नाही. पण युद्ध करत असताना हा तोफखाना वगैरे सगळं शस्त्रांचं उत्तम पद्धतीने घेऊन आला, हे आपलं परंपरागत तलवारी काढल्या जाणार लागले साहजिकच आहे. यांच्याकडे युद्धनीती नव्हती, दाहिरनं याच्यावर कुठल्या प्रकारचं कंट्रोल केलं नाही, आपलं युद्धनीती कशी खेळावी हे त्याला कळलं नाही. तिसरी गोष्ट अति महत्वाची, लेडपूल यांनी फार मजेशीर वापरलं की दाहिरच्या एक फार मोठी चूक घोळ झाली. घोळ चूक कोणती दाहिरची की जेव्हा कासिम लढता लढता थकला होता आणि सेवा नेहरू जिंकल्यानंतर तो आता ब्राह्मणाबादकडे आला, त्या ब्राह्मणाबादला जाताना वाटेमध्ये तो इतका आजारी पडला होता आणि इतका आजारी पडला असताना या ठिकाणी पाऊस सुरू झाला आणि त्याची दैनावस्था झाली. अशा दैनावस्थेत हा मोहम्मद बिन कासिम असताना हा बेसावत राहिला, त्याच वेळी त्या शत्रूवर हल्ला केला असता तर कदाचित आणि कदाचित कासिम संपला असता. पण हा निवांत राहिला त्या ह्याच्यामध्ये अरो नावाच्या राजाने, आधी फार मोठं चुकलं नाही. म्हणून असं एक इतिहासकारांचं म्हणतोय की इथं हा निवांत राहिला, जर जेव्हा शत्रू आपला गणित गणित बसलेला आहे, निसर्ग चक्र सापडलेला आहे, तो आजारी आहे, अशा वेळेस त्याच्यावर हल्ला केला असता तर कदाचित तो कमकुवत ठरला असता आणि तो हरला असता, पराभूत झाला असता आणि हा शत्रू पळून गेला असता. पण याच्या लक्षात नाही आलं, हा निवांत राहिला. ही घोरचूक सुद्धा दाहिरची या पराभवामध्ये अत्यंत महत्वाची वाटते असं इतिहासकारांचं मत आहे. मग एक लक्षात घ्या, शेवटी शस्त्रास्त्र कमी पडले, व्यूहरचना योग्य ठरली नाही, त्याला आजूबाजूच्या देशांचा पाठिंबा नव्हता, इतर हिंदू राजांनी त्याला पाठिंबा दिला नाही, बुद्धिस्ट राज्यसरकारने सपोर्ट केला नाही वगैरे वगैरे सगळे कारण ठरले. स्वतः हा कमकुत सेनापती होता, हे लढताना व्यूहरचना करताच नाही आली. लढायची असताना राखीव सैन्य कसे पाठवायचे, उरलेले सैन्य कोणत्या मार्गाने लढवायचे आणि मग कशा पद्धतीने हल्ला करायचा, शत्रूला कसं वेठीस धरायचं, याचं युद्ध कौशल्य याच्याकडे नव्हतं. म्हणून दाबोदाबी हरत गेला, मार खात गेला आणि पुढं पुढं सरकत गेला. अशा पद्धतीने भाग इतका मोठा शस्त्रास्त्र घेऊन आलेला सैन्य शत्रू पुढे पुढे सरकतो हा मार्गावर सरकतोय आणि आपला जीव वाचून मार्गावर सरकत आहे. अशा वेळेस हा चारी बाजून घेरला गेला आणि ह्याला कोणी पाठिंबा न दिल्यामुळे, समजा एखादा आपला राजनीतिक तज्ञ असता तर दाहिर जर हुशार असता तर दाहिरनं मार्ग सरकत असताना त्याभोवती असणारे राजपूत राजे किंवा इतर राजे यांना आपल्या पाठीशी घेतलं असतं तर त्याची ताकद वाढली असती आणि या शत्रूंना टक्कर देता आली असती. पण टक्कर देऊ शकला नाही आणि तो अशा पद्धतीने कमी पडला आणि अशा अनेक कारणांमुळे कासिम अहमद हा विजयी ठरतो आणि आमचा दाहिर जो सिंध प्रांताचा राजा आहे तो राजा अपयशी ठरतो. या लढाईत त्याचं निधन होतं, लढाईत निधन झाल्यानंतर संपूर्ण सिंध प्रांत हा मोहम्मद बिन कासिमच्या हवाली येते का, मोहम्मद बिन कासिमचं होतं. पण मोहम्मद बिन कासिमनं राज्य कुठं केलं, कारण मोहम्मद बिन कासिमनं
तिथं सगळं ताबत घेतलं आणि लगेच त्याला आदेश आला की तुम्ही स्वतःला मारून टाकले किंवा तुमचं ते वगैरे वगैरे पाठवले. झालं काय की तो लगेच मरून गेला. मेल्यानंतर आरबांनी सिंधूवर कोणतंच राज्य केलं नाही. वास्तविक पाहता आळव जिंकलं होतं, सुलतान मुलतान जिंकलं होतं, आपले ब्रह्माबाद जिंकलं होतं, नुरुल जिंकलं होतं, हे सगळे सहवास प्रदेश जिंकला होता. हा सगळा प्रदेश जिंकूनही अरबांनी कोणतंच राज्य या ठिकाणी प्रस्थापित केलं नाही. ते वापस चालले गेले आणि जैसे थे पुन्हा या दाहिर कुटुंबातल्या दुसरे वंशाचे राज्यकर्ते म्हणून आले, त्याला बाजूला काढलं आणि राजपुतांनी हा देश पुन्हा ताब्यात घेतला आणि जैसे थे परिस्थिती जसं होतं तसं पुन्हा स्थापित झालं. पुन्हा ते व्यापार सुरू झाला. जसे जीवन होतं तसं एक दोन चार वर्षानंतर म्हणजे 712 नंतर 715-20 नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा व्यापार सुरू झाला. जैसे थे परिस्थिती निर्माण झाली म्हणजे लक्षात घ्या. म्हणून काही ठिकाणी असं बोललं जातं की अरबांचा आक्रमणाचा परिणाम आमच्या भारतावर मोठ्या प्रमाणात काहीही झालेला दिसत नाही. ते फक्त एक हल्ला होता, मोहम्मद कासिमचा, तो निघून गेला. निघून गेल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली म्हणून अरबांच्या आक्रमणाचा आम्हाला जास्त इफेक्ट परिणाम जाणवत नाही. हा पण एक लक्षात घ्या, हज्जाज नंतर काय झालं, हज्जाजची बंदी झाली आणि मग या सिंध प्रांतामध्ये अरबांचं मुलतान शहराच्या अवतीभोवती शहर वस्ते निर्माण झाला आणि अरबी लोक आता इथं मुलतान वगैरे परिसरामध्ये आपल्या व्यापाराच्या पेठा निर्माण करू लागल्या. तिथं घर बांधू लागले, तिथं वस्ती होऊ लागली. वस्ती होता होता त्यांनी अनेक मशिदी बांधल्या. मशिदी बांधत असताना, गुंबड बांधत असताना डोक्यात त्यांची कल्पना त्यांच्या देशातली होती, आयडिया त्यांची होती, पण बांधकाम करणारे भारतीय होते, हिंदू लोक होते. म्हणून इस्लामिक आर्किटेक्चर मध्ये हिंदू आर्किटेक्चर, तर गौडी आमचे होते ना, बांधकाम करणारे मजदूर आमचे होते ना, म्हणून हिंदू परंपरा बांधकामाची आणि त्यात असणारी मुस्लिम आयडियोलॉजी या दोघांचं मिश्रण म्हणून जी काही नवीन स्थापत्यकला उदयाला आली ती इंडो इस्लामिक आर्किटेक्चर. जर आपण म्हणतो की हिंदू आणि मुस्लिम शैलीचं मिश्रण असणारी स्थापत्य शैली जगाच्या पाठीवर तेव्हा निर्माण झाली आणि इथं राहणाऱ्या त्या अरब लोकांनी, राज्य नाही केलं, कुठं प्रशासन प्रस्थापित केलं, मात्र इथं त्यांनी अभ्यास केला. इथले वेद, पुराण, भौतिकशास्त्र, पदार्थविज्ञान, गणित, बौद्धिक तत्वज्ञान हे सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि या ग्रंथांचं अरबी भाषेत भाषांतर करून आपल्या देशाकडे पाठवलं. इतकंच नव्हे तर तुम्हाला एक प्रवाह मिळेल की या आपल्या सुलतानानं म्हणजे खलीफानं दमास्कसला हिंदू धर्मातील बहुसंख्य पंडित दमास्कसला बोलवले आणि त्या दमास्कसला बोलून त्यांना सांगितलं की तुमचं गणितचं ज्ञान, तुमचं बौद्धिक तत्वज्ञान, तुमचं वैदिक तत्वज्ञान, तुमचं फिलॉसॉफ्या, तुमचं तंत्रज्ञान आम्हाला द्या, आम्ही अरबी भाषेत त्याचं भाषांतर करतो. आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा दिला गेला आणि हे पंडित त्या ठिकाणी जाऊ लागले. म्हणजे उलट काय झालं की धर्मपंडित आणि जाहीर या हिंदुस्थानात राहणारे बहुसंख्य तत्वज्ञानी लोक, बुद्धिजम अभ्यास करणारे लोक हे सगळे आता दमास्कसला खलिफाच्या घरी जाऊ लागले, त्यांच्या शहरात जाऊ लागले आणि अभ्यास करू लागले. म्हणजे एक मात्र परिणाम चांगला झाला तो म्हणजे असा की हिंदू परंपरातील असणारे सगळे ग्रंथ अरबी भाषेत भाषांतर झाले. हिंदू परंपरेत असणारे तत्वज्ञान ते अरबी भाषेत विकसित झालं. इथलं बहुसंख्य गणित तत्वज्ञान, पदार्थविज्ञान, अनेक शास्त्रज्ञ, अनेक वैज्ञानिक दृष्टिकोन या अरबांनी भारतातून घेतली आणि तिचा त्यांनी विकास केला. म्हणजे याचा अर्थ असा, एवढं मात्र मान्य करूया की अरबांनी भारताकडून काय घेतलं, तर भारतात असणारं जे साहित्य होतं ते साहित्याचं भाषांतर करून आपल्या देशात त्या लोकांना मानाची जागा दिल्या आणि त्यांच्याकडून अरबी भाषेत त्या साहित्याचं रूपांतर किंवा भाषांतर करून घेतलं. अशा पद्धतीनं अरबांवर मात्र त्याचा चांगला परिणाम झाला, पण आमच्या देशातून काही परिणाम दिसत नाही. फक्त एवढंच झालं की जमातीचा राहायला आली आणि या जमातीनं आमच्या समाजाला त्यांच्या समाजात घेऊन गेलं आणि दोघांमध्ये कोरिलेशन निर्माण झाले. हा कालखंड म्हणजे जवळपास पुन्हा मी रिपीट करतो की 715 पर्यंत हे सगळं संपलं, 715 पर्यंत संपवतं हे. पण नंतर जवळपास पुढचं जो आक्रमण आहे मोहम्मद गझनवीचं ते आहे जवळपास 1000 मध्ये, 998 किंवा 1000 म्हणजे जवळपास 615 ते जवळपास 900 म्हणजे 300-250 वर्ष, 350-350 वर्ष या कालखंडामध्ये कोणतंच अरबी आक्रमण झालेलं नाही. म्हणून जवळपास 350 वर्ष हे सगळं शांत वातावरण चालू होतं, इथं व्यापार चालू होता, हे सगळं चालू होतं. आमच्याकडे काय म्हणतो, आम्ही शिकवताना धडकत अरबांचं आक्रमण झालं, मोहम्मद कासिम आला, दगजनी आला, घोरी आला, आता भारतात हिंदुस्थानमध्ये मुसलमान सत्ता स्थापन झाली असं आपण शिकवतो.
पण याच्यामध्ये फार मोठा कारखंड निघाला होता. या कारखंड्याचा आपण अभ्यास करावा आहे. मग नेमकं परिस्थिती काय हे समजून घेतली पाहिजे की कासिमच्या आक्रमणानंतर गजनवी जेव्हा येतो तर गजनवीचा कालखंड 998-99 मध्ये 1000 चा कालखंड आहे आणि आपण 700 मध्ये विचार करतोय. 700-900 मध्ये जवळपास 2-250 वर्षाचा कालखंड आहे. या 250 वर्षामध्ये काहीच घडत नाही. म्हणजे 200-250 वर्षामध्ये काय घडतं तर हे समाज व्यवस्था घडते. इथले लोक पंडित म्हणून दमासल्या जातात. इथून बरंच साहित्य हे काय होतं भाषांतरित होतात. अरब आणि हिंद या दोघांचं कोरिलेशन संबंध प्रस्थापित होता आणि पुन्हा जैसे थे व्यापार चालू राहतो हे या ठिकाणी सांगायला चालतंय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की अरबांचं सिंधूवर आक्रमण हे पहिलं आहे ते म्हणजे मोहम्मद बिन कासिमचं. त्या कासिमच्या लढाईचं आक्रमणाचं आपण विचार केला. या ठिकाणी मोहम्मद कासिमच्या लढाईचा विचार केला. मोहम्मद कासिमच्या स्वारीचा आक्षेप आपण घेतले आणि त्याच्या झालेल्या परिणामाचा विचार केला आणि या परिसरात झालेल्या सगळ्या घटनांची उहापोह चर्चा आपण जवळपास या तासिकेमध्ये केलेली दिसते. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्याकडं अरब लोकांचं जे आक्रमण आहे ते किती संयुक्तिक होतं किती असंयुक्तिक होतं याची आपण चर्चा अगदी इतिहासाचा प्राध्यापक इतिहासाचा विद्यार्थी इतिहासाचा अभ्यासक या नात्यावर अनेक ग्रंथांच्या आधारे आपण याची चर्चा करून गेलो आणि अशा प्रकारे मोहम्मद बिन कासिम हा तिसरा होता. अशा पद्धतीने आपण अरबांच्या आक्रमणाचा चर्चा या ठिकाणी थांबूया. उद्या आपण पुन्हा मोहम्मद बिन कासिम याच्या लढाईचं आक्रमणाचं इतिहास बघूया. तोपर्यंत काही शंका असेल मी तुम्हाला एक प्रश्न सांगतो की अरबांचं भारतात झालेल्या आक्रमणाचं म्हणजे मोहम्मद बिन कासिम या स्वारीचं वृत्तांत तुम्ही उद्या लिहून आणा. म्हणजे मग मी काय करेन ते चेक करतो. मी तुम्हाला काय कळलं तुम्ही ते लिहून आणताल ना उद्या कागद हा वृत्तांत माझ्या लक्षात येईल. तुम्हाला समजलंय नाही समजलं प्रश्न विचारायचं. प्रश्न शंकांचं निरीक्षण मी करतो माझं कामच येते. म्हणून तुम्ही काय करायचं या अरबांच्या आक्रमणाचे भारतावर काय परिणाम झाले असावे याची एक चर्चा करणारा एक पानभर वृत्तांत तुम्ही लिहून मला आणून द्या. म्हणजे आपण उद्या पर कासिमचं नंतर असणारं मोहम्मद गझनवी याचा हल्ल्याचा विचार करू याच्या आक्रमणाचा विचार करू. नमस्कार.